पांडुरंग कांती, पांडुरंगाचा गोरा पान देखना दिसतो त्यांना मीठ, पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती रत्नकिळ फाकती प्रभा अगणित लावण्य तेज पुंजाळले न वर्णवे तेथीची शोभा कानडा हो विठ्ठलू कर्नाटकू येणे मज लावेला वेधू। नामदेव महाराज त्याचं वर्णन करताना म्हणतात, काळी घोंगडी काळी काठी काळा दोरा कंठी बोले थेट महाराचे मराठी असा हा विठ्ठल। किंवा तुकोबांनी तर वर्णन केलंय, राजस सुकुमार मदनाचा पुतळा
प्रेमाची देवता आहे रती, रतीचा पती आहे मदन, त्या मदनाच्या पुतळ्यासारखा तुकोबांना विठ्ठल भासतो. मग आधुनिक महाराष्ट्रामधल्या नंतरच्या काळातल्या अनेक साक्षात्कारी मंडळींनी त्याचं वर्णन केलंय. एक विदर्भामधले आमचे डॉक्टर अरविंद आगाशे, म्हणजे आगाशे काका, त्यांनी सुंदर रचना केलेल्या आहेत. आणि पुण्यातला आमचा संगीतकार मित्र आहे आशुतोष कुलकर्णी, त्यांनी पंढरीचा स्वामी नावाची ध्वनिफीत, मला वाटतं तू आणि शौनक दोघं गायलेला, जवळपास एक 13-1 वर्ष होऊन गेली, जास्तच असतील कदाचित. आणि तेव्हा अल्बम्स यायचे आणि लोकांना आवडायचे. आता काय झालं की सगळं सिंगल्सवर आले. तर अतिशय सुंदर अल्बम ज्याच्यात आशुतोषनी फार अप्रतिम रचना केल्या होत्या. शौनक अभिषेकी यांचे 4 अभंग होते आणि माझे 4 अभंग होते. त्यातली जी जी रचना मी गायले त्याच्यासाठी, त्या सगळ्याच रचना माझ्यासाठी फार जवळच्या आहेत. पण कंपोजिशन वाईज त्याच्यात इतका सुंदर विचार, प्रत्येक रागाचा विचार इतका नीट नेटका मांडलेला आहे. त्याची अरेंजमेंट नरेंद्र भिडेंनी फार अप्रतिम केली. सूर निरागस
सहो सूर निराग सहो गणपति सूर निराग सहो शुभ नयना करुणामय गौरीहर श्री वरद विनायक शुभ नयना शुभ नयना करुणामय गौरीहर श्री वरद विनायक ओंकार ओंकार गणपति ओंकार गणपति अधिपति सुखपति छंदपति गंधपति लीन निरंतर हो लीन निरंतर हो सूर निराग सहो सूर निराग सहो गणपति सूर निराग सहो मोरया मोरया गणपति बाप्पा मोरया मोरया गणपति बाप्पा मोरया गजवदना तू सुखकर्ता गजवदना तू दुखहरता गजवदना मोरया गजवदना तू दुख हरता गजवदना मोरया मोरया सूर निराग सहो ओ सूर निराग सहो भरलीओंजळ नित्य रीति भावी चरणावर दाढ़ी बालक सुमधुर हासे दाढ़ी बालक सुमधुर हासे भावत से वाहो सुरा छंदपति गंधपति अधिपति सुखपति छंदपति गंधपति सूरपति लीन निरंतर हो लीन निरंतर हो लीन निरंतर हो लीन निरंतर हो गणपति सूर निरागस हो
गजवदना तू सुखकर्ता गजवदना तू दुखहर्ता गजवदना मोरया 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 आपल्याला माहिती आहे महात्मा फुले मंडईमधल्या कट्ट्याला सुद्धा विद्यापीठ असं नाव ठेवलं होतं काकासाहेब गाडगिळांनी. मी राहतो पुण्यात म्हणजे विद्वत्तेच्या ठाण्यात. इथल्या मंडईचं देखील विद्यापीठ आहे आणि विद्यापीठाची मंडई झालेली आहे. बोलणं हा इथला धर्म आहे आणि ऐकणं हा दानधर्म आहे म्हणून वक्ते उपदेश करतात, श्रोते उपकार करतात, उपचारांना मात्र इथे जागा नाही असं पुण्याचं वर्णन पुलंनी केलं होतं. अनेक लोक जन्माला आले, अनेक कर्तृत्ववान माणसं कलावंत या पुण्यामध्ये स्थायिक झाली. साहित्य, कला, संगीत आणि संगीतामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. शास्त्रीय संगीत आहे, खानदानी संगीत आहे, उस्तानी संगीत आहे, भावसंगीत आहे, चित्रपट संगीत आहे, वारकरी संगीत आहे, सूफी संगीत आहे. या सर्व संगीत प्रकारांना एका गायिकेचा गळा सहज स्पर्श करून जातो. आपण अनेक वर्षापासून तिचं गाणं ऐकतोय. तिचा एकेरी उल्लेख केवळ तिच्यावर असलेल्या आमच्या मैत्रीपूर्ण प्रेमापोटी करतोय, पुणेरी पद्धतीने करत नाहीये. आणि तिच्या कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. तिने गायलेल्या पहिल्या गाण्याला 21 वर्ष पूर्ण होत आहेत आणि आजपर्यंत तिची एकही मैफल अशी फेल गेलेली नाहीये. जगातल्या 15 देशांमधल्या श्रोत्यांना आपल्या आवाजातनं जवळ घेणारी, आपलंसं करणारी ही गायिका 8 वेळा सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिकेच्या पुरस्कारांनी सन्मानित झालेली आणि तुह्या धर्म कोंचा या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिकेच्या राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित झालेली बेला शेंडे. नमस्कार सगळ्यांना. टाळ्या जर अजून जोरात आल्या तर आम्हाला सगळ्यांना आनंद होईल. दिवाळीचा शेवटचा दिवस आहे, भाऊबीज आहे आणि इतकं सुंदर वातावरण आहे आणि या वातावरणात दिवाळीचा शेवटचा आमचा कार्यक्रम इथे पार पडतोय याचा खूप आनंद होतोय. अतिशय प्रसन्न असं वातावरण आहे. आपण थेट गाण्याकडे बोलूया, बाकी बोलणं चालू राहिलंच. Thank you.
आणि आपण सगळ्यांनी असे जपलेले पारंपरिक वाद आहेत. विशेषतः पुण्यामध्ये या सगळ्याची फार गंमत आहे, कारण पुणेकर ना त्यांच्यावर केलेल्या एखाद्या कॉमेंटला पण खिलाडी वृत्तीने घेणारं एकमेव शहर आहे. बाहेर लगेच भावना दुखवतील, राग येईल, त्यामुळे आम्ही पण बाहेर अभिमानाने मिरवतो की हो आम्ही पुणेकर आहोत म्हणून. ते देशस्थ कोकणस्थांमध्ये गंमत चालू असते. देशस्थ कायम कोकणस्थांना म्हणतात की तुम्ही एवढे कंजूस की तुमचा गणपती पण दीडच दिवसाचा. त्याच्यावर कोकणस्थ म्हणतात तसं नाहीये, तुमचाही दीडच दिवसाचा असतो, पण तुम्ही देशस्थ इतके बेशिस्त असता की तो आज विसर्जन करायचा का उद्या हे ठरवता ठरवता अनंत चतुर्दशी कधी येते तुम्हाला कळत नाही. आता जेवढे कोकणस्थ हसले आणि टाळ्या वाजवतात त्यांनी पुढचं ऐका. या दोन घरातला फरक कसा ओळखतात हे कोणी सांगितलंय? तर माझ्या घराण्याच्या मूळ पुरुषांनी, सुधीर गाडगीळ. आम्ही त्यांना प्रेमानी सदाशिव पेठेचा अँटिना असं नाव ठेवलं. तर जेव्हा लाईट जातात आणि गेलेले लाईट परत येतात, तेव्हा लाईट आल्यानंतर पहिल्यांदा ज्या घरातनं आवाज येतो, लाईट आले, लाईट आले, लाईट आले, ते देशस्थाचं घर. आणि लाईट आल्यानंतर पहिल्यांदा ज्या घरातनं मेणबत्त्या फुंकल्याचा आवाज येतो, ते कोकणस्थाचं घर. आजचीच लिहिलंय ना सारेगमपचा, तो मला म्हटलं की तुला कराड्यांबद्दल काय माहितीये का? तर मी म्हटलं की ज्याच्यामुळे कोकणस्थ रडे ते कराडे इतके खतरनाक असतात. तर तो म्हटलं की हो ते तर आहेच, पण एक त्यांचं पण व्यवच्छेदक लक्षण आहे की लाईट आल्यानंतर पहिल्यांदा ज्या घरात आवाज येतो की लाईट आली, लाईट आली, लाईट आले, ते देशस्थाचं घर. लाईट आल्यानंतर पहिल्यांदा ज्या घरातनं मेणबत्त्या फुंकल्याचा आवाज येतो, ते कोकणस्थाचं घर. आणि लाईट आल्यानंतर सुद्धा ज्या घरात मेणबत्त्या शोधत असतात, ते कराड्यांचं घर. तर बेलानी ना अनेक नायिकांना आवाज दिलेला आहे, म्हणजे त्यांच्या अभिनयाला आणि त्यांच्या सौंदर्याला जास्त देखणं केलंय. एक रेअर कॉम्बिनेशन असतं बघा, पार्श्वगायिका ही नायिके इतकी सुंदर असणं हे पडद्यावरच्या नायिकेला पण थोडं स्ट्रगल करायला लागतो बहुतेक. म्हणून जेव्हा मुक्तासाठी बेला गाते ना, त्यावेळेला ते सगळं असं जुळून आलेलं आपल्याला दिसतं की कुठं काही कमतरता वाटत नाही. की करेक्ट नाही मिलिंद, खरंच जसं तू म्हणलास की काही काही अभिनेत्री आपल्यासाठी फार स्पेशल असतात, तसं मुक्ताचं आणि माझं रिलेशन आहे. कारण तिच्यासाठी जी जी गाणी मी गायले ती ती लोकांना खूप आवडली. करेक्ट. आणि कुठेतरी तिचा अभिनय इतका सुंदर आहे कुठल्याही चित्रपटामध्ये, तर तिच्यासाठी गाताना ती काय एक्सप्रेशन देणार आहे किंवा त्याच्यावर काय घडणार आहे ह्याच्यावर माहीत असतं, तेव्हा एनॅक्ट करायला माईक समोर खूप आनंद होतो. जेव्हा माहीत असतं की त्या गाण्याला संपूर्ण न्याय पडद्यावर मिळणार आहे पिक्चरायझेशनमध्ये किंवा ऍक्टिंगमध्ये, तेव्हा गायकाला बॅकस्टेजला फार आनंद होतो. वा वा वा, अशी ती अभिनेत्री. असा खूप आनंद घेत बेलानी मुक्तासाठी अनेक गाणी गायलीत. त्यातले दोन चित्रपट मुंबई पुणे मुंबई भाग एक भाग दोन, त्यातल्या दोन गाण्यांची शृंखला मेडली बेलाकडे. कारण का कळेना कोणत्या क्षणी हे गाणं तर सगळ्यांना माहितीच आहे. आणि मराठीतलं वन ऑफ द मोस्ट रोमॅन्टिक सॉंग्स अविनाश विश्वजी त्यांचं संगीत दिग्दर्शन आहे आणि श्रीरंग गोडबोले यांचे शब्द आहेत. तर त्याचा जो दुसरा भाग आला एक दोन तीन जसं तू आत्ता म्हटलास, त्याच्यातली बाकीची गाणी पण इतकी सुंदर आहेत, पण मुंबई पुणे मुंबई म्हटलं की का कळेना हे लोकांच्या समोर येते. तर म्हटलं आज त्याला जोडून दुसऱ्याच फिल्म मधलं त्याच्याच दुसऱ्या भागातलं एक गाणं आपण जोडूया. जरूर ऐक. पत्रकारासारखं म्हणणार नाही की काय भावना आहेत तुमच्या, काय सांगाल, काय सांगाल, काय तू का नाही अभ्यास केला प्रश्न विचारताना, नाही का? तर खरंच काय एक्सपिरियन्स होता त्यांच्याबद्दल किती बोलावं असं आहे, कारण ए आर रेहमान इज इक्वल टू मॅजिक. आणि त्यांच्या प्रत्येक कंपोजिशनमध्ये, मग ते क्लासिकल बेस्ड कंपोजिशन असो किंवा जयहो सारखं गाणं असो किंवा त्यांचं कुठली हॉलिवूडची फिल्म असो, त्याच्यात एक वेगळा ए आर रेहमान प्रत्येक ठिकाणी दिसतो. त्याच्यात त्यांनी एक इंडियन बास सुद्धा स्वतःचा ठेवलेला आहे. म्हणूनच मला वाटतं की जगभरात त्यांची जी ख्याती आहे की तिकडे ते त्या त्या देशाच्या चित्रपटाप्रमाणे ते समरस होतात, पण तरी सुद्धा ए आर रेहमान यांचा जो कोर आहे, जो एक इंडियननेस आहे, तरी तो कुठे ना कुठेतरी तो दिसतो. आणि तरी त्याच्यात वेगळे पण कसं आणता येईल, काहीतरी फ्युजन कसं करता येईल, आणि खऱ्या अर्थाने फ्युजन. त्यामुळे हे ऐकण्यात आणि तो अनुभव घेण्यात जी मजा असते रेकॉर्डिंगच्या वेळेला,
ती फार अलौकिक आहे असं म्हणायला हरकत नाही. प्रत्येक वेळेला रेकॉर्डिंगला जाताना आज काय होणार रेकॉर्डिंगला ह्याचं मला एक प्रचंड एक्साइटमेंट असतं. कारण काहीच ठरलेलं नसतं की आज असं काहीतरी आपण रेकॉर्ड करणार आहोत किंवा आधी गाणं मिळालंय मग ते आपण बसवून गेलोय असं कधीच होत नाही. डिरेक्टली तिथे गेल्यावरती आम्ही चाल ऐकतो गातो आणि त्याच्यात त्या कंपोजिशन्समध्ये असलेले वेगवेगळ्या जागा असेल इम्प्रोवायझेशन्स असतील ती इतकी ऑन द स्पॉट ठरतात. अनेक वेळात असं होतं की मी माईक समोर आहे आणि आत्म ते मला सांगतात फक्त मी काय सांगतो ते गा आणि मग एखादी ती ताण असेल किंवा एखादा आलाप असेल किंवा शब्दोच्चार वेगळ्या प्रकारे घेणं असेल कळतच नाही आधी कोणा आपण नक्की काय गातो आणि ह्याचा आउटपुट कसा ऐकायला येणार आणि म्हणूनच अनेक गाण्यांमध्ये त्यांच्या तुम्हाला जाणवेल की खूप मोठ्या मोठ्या लाईन्स आहेत. म्हणजे लाईव्ह गाताना त्यांची गाणी फार तारांबळ उडते कारण ब्रेथलेस होतो आपण फार पण त्यांचं ते कसब आहे आणि जेव्हा जेव्हा आपण ही गाणी ऐकतो जोधा अकबर आज सुद्धा बघतो तेव्हा ते ग्रँजर दिसून येतो. मला वाटतं की ही त्या गाण्यांची गोडी आहे आणि एकांतरा सादर करतो. Thank you.
संगतीन माझा तू येशील काय ओम संगतीन माझा तू येशील काय माझ्या फिरतीची राणी तू होशील काय ओम संगतीन माझा तू येशील काय माझा तू येशील का सजरा मुखड़ा चंद्रवाणी खुलला एक लजरन सजरा मुखड़ा चंद्रवाणी खुलला या एकांताचा तुला इशारा कळला ग या एकांताचा तुला इशारा कळला ग एक लजरन सजरा मुखड़ा चंद्रवाणी खुलला ग
लांबट करून बसू तेवढे जास्त आपण आध्यात्मिक म्हणू आणि त्यांच्या खास टर्मिनॉलॉजी मध्ये पुढे पाडगावकर अशा लोकांना उद्देशून म्हणायचे स्पिरिच्युअली कॉन्स्टिपेटेड पीपल म्हणू आणि एक सुंदर चिमटा काढायचे त्यांच्या कवितेमधनं ते म्हणायचे की यांचं असं का होतं कळत नाही किंवा त्यांना कळतं पण वळत नाही मोठ्यांदी हसा तुम्ही यांना नैतिक त्रास होतो आणि वेलची खाल्ली तरी यांना व्हिस्कीचा वास येतो यांचा दोषा सुरू असतो अमक खाणं वाईट त्यांनी डोकं जडसं होतं तमकं मुळीच पिऊ नका त्यांनी नक्कीच पडसं होतं
संयमाचे पुतळेचे यांची पापणी कधी सुद्धा ढळत नाही, यांचं असं का होतं कळत नाही. सगळेच जण कसे चित्तरंजन वाटिकेमध्ये व्यायाम करत असणार किंवा हातात गीता घेऊन चिंतन करीत बसणार. वाटिकेमधल्या कोपऱ्यात कुणी घट्ट बिलगून बसतच ना आणि गालाला गाल लावून गुलगुल करीत असतच ना. असं काही दिसलं की यांचं डोकं सणकलंच, यांच्या अध्यात्माचं गळू अवघड जागी ठणकलं. नैतिक सामर्थ्याचं यांच्या वेगवान घोडं असतं, तरी देखील यांना मुलं होतात हे एक कोडं असतं. या कठीण कोड्याचं उत्तर मात्र मिळत नाही, यांचं असं का होतं कळत नाही. कुठल्याही आनंदाला हे सतत भीत असतात, एरंडेल प्यावं तसं आयुष्य पीत असतात. तुम्ही काही काही लोकांचे चेहरे बघा, त्या चेहऱ्यावरनं कळत नाही यांचं जेवण झालंय का, यांना भूक लागली, कंपनीने पगार दिलाय का अडून ठेवलाय, श्रुतीमंगलला जाऊन आलेत का वैकुंठाला जाऊन आले, काही कळत नाही चेहरा सारखा. कसल्याही आनंदाला हे सतत भीत असतात, एरंडेल प्यावं तसं आयुष्य पीत असतात. एरंडेल प्यायल्यावर काय होणार, एकच जागा ठरलेली दुसरीकडे पुढे जाणार. कारण आणि परिणाम यांचं नातं कळत नाही, यांचं असं का होतं कळत नाही, किंवा त्यांना कळतं पण वळत नाही. इथे छान कळणारे आहेत, वेळच्या वेळी वळणारे आहेत. बेला शेंडे लाईव्ह इन कॉन्सर्टच्या पहिल्या गाण्यापासून भरभरून दाद देणारे आहेत म्हणून मुद्दाम ही कविता सांगितली. पाडगावकर सरांना एकदा जोरदार टाळ्यांनी दाद देऊ. मोतियान द्यावी भरून, नाहीतर देवा देवा मी जातो दुरून. मल्हारवारी मोतियान द्यावी भरून, नाहीतर देवा देवा मी जातो दुरून. ओढलावती अशी जीवाला गावाकडची माती, सार मल्हारवारी मोतियान द्यावी भरून, नाहीतर देवा देवा मी जातो दुरून. मल्हारवारी मोतियान द्यावी भरून, नाहीतर देवा देवा मी जातो दुरून.
उषा नावातच आहे लोकसंगीताचा थाट दीनानाथांचे हृदय माई बोलीची ती लय पाचही भावंडांचे गाणे साऱ्या जगाला सवय अशी लोक आहेत. दीदींच्या ट्विटर हँडल वरती त्यांनी लिहिलं होतं प्लेबॅक सिंगर सिन्स 1942. मग कोणी लिहायचं नाही का? किंवा त्या एका मुलाखतीत असं म्हटलं होतं की मला ना काही गाणी फार उंच पडलीत. अरे बापरे, तुम्हाला उंच पडलीत मग इतरांनी काय करायचं? वडील गेल्यानंतर 13व्या वर्षी मास्टर विनायकांच्या प्रफुल्ल पिक्चर्समध्ये एम्प्लॉय म्हणून काम करत होत्या दीदी, अभिनय करत होत्या, गात होत्या. तर तो काळ सगळा असं वर्णन केलाय ना की तप्त माती तप्त वाटा तप्त सारे पाऊली झेलिले मी ऊन इतके ऊन झाले सावली. त्यामुळे मग पुढचा सगळा प्रवास आपण बघितलाय की पुलंनी असं म्हटलंय ना की आज पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग
हे सगळे सुरांच्या एका धाग्यात बांधलेत त्याचं नाव आहे लता मंगेशकर. एक खऱ्या अर्थाने नॅशनल आर्टिस्ट म्हणून लता दिदी गेल्यानंतर जगातल्या 33 देशांचे झेंडे अर्ध्यावर उतरवले होते. एवढं प्रेम हे कुठल्याही कलावंताला लाभलेलं नाही आहे. आणि बेला इथं असण्याचा एक अजून सुंदर योग आहे. त्यांच्या वडिलांचं दिदींच्या पुण्यातच निधन झालं, मास्टर दीनानाथांचं 42 साली. तर ती कुठंतरी खंत त्यांच्या मनात होती म्हणून त्यांनी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल सुरू केलं. त्याच्या उद्घाटनासाठी खास दिदींनी आग्रह करून आमच्या बेलाला गाण्यासाठी आमंत्रित केलं होतं. त्या कोणाचा साक्षीदार आहे. हां, त्यामुळे या सगळ्या दिग्गजांची दाद तिला मिळालेली आहे. म्हणजे हिंदी चित्रपट संगीताच्या सुवर्णकाळाचे भीष्म पितामह अनिल विश्वास, संगीत मार्तंड पंडित जसराज, राजकुमारी, ओपी नय्यर अशा अनेकांनी बेलाचं गाणं ऐकून तिला दाद दिलेली आहे. आणि लता दिदी तर काय तुमचा आणि आमचा जीव की प्राण आहे. दिदी एकदा गात होत्या आणि अरुणदात्यांचे बंधू रवी दाते ते तबला वाजवत होते आणि समोर मंगेश पाडगावकर बसले होते. ते म्हणले, पाडगावकर काहीतरी करा ना दिदीवरती कविता, तुम्ही एवढे भारी कवी आहात. तर पाडगावकरांनी तिथल्या तिथे ओळी लिहिल्या, ऐकता मी गायकांना वाणीतो त्यांच्या स्वराला, ऐकता मी गायकांना वाणीतो त्यांच्या स्वराला, ऐकता गाणे लताचे मानितो मी ईश्वराला. इतक्या भारी भारी शब्दामध्ये दिदींना दाद दिलेली. प्रेम धवन आपल्याला माहिती आहेत म्हणजे कोण, तर शहीद चित्रपटातली गाणी ज्यांनी लिहिली आहेत, म्युझिक दिलंय, मोठा गीतकार. तर दिदींना जेव्हा भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला तेव्हा प्रेम धवन हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते, शेवटचा घटका मोजत होते. तर त्यांनी एक कविता केली. प्रेम धवन साहेबांनी असं लिहिलं, रात सपने में मेरे आए थे कृष्ण मुरारी, पाव पकडकर मैंने पूछा हे गिरिधारी, कहा था तुमने हर युग में आओगे कष्ट मिटाने, इस युग में ना आए तुम क्या भूले वचन पुराने, वो बोले वचन नहीं भूला ना भूला पीड़ पर आई, मैंने अपने बदले में अपनी बंसी है भिजवाई, वो बंसी जो सात सुरों की मधुर तान सुनाए, प्यार का रस बरसाए, दिल का दुख दर्द मिटाए, एक बार जो सुन ले उसको हो जाए मतवारा, उसकी धुन पर एक भारत क्या झूम रहा है जग सारा. मैंने पूछा भगवन उस बंसी का कोई पता है, मैंने पूछा भगवन उस बंसी का कोई पता है, हंसकर बोले वो बंसी तो भारत रत्न लता है, वो बंसी तो भारत रत्न लता है. तर एक दिदींना ट्रिब्यूट म्हणून आम्ही त्यांची भेटली. ट्रिब्यूट घेताना यमन रागाची त्यांची सगळीच गाणी त्याचा समावेश केला आहे. आणि मला वाटतं की हा करण्यामागे फक्त एकच उद्देश होता, कारण यमन राग जितका शुद्ध आहे, जितका पवित्र आहे, कुठल्याही प्रहराला ऐकला तरी तितकाच आनंद देऊन जातो, ताज करून जातो. तसाच दिदींचा आवाज आहे, तसंच त्यांचं गाणं आहे. आणि या दोन्ही मध्ये मला इतकं साधर्म्य वाटलं म्हणून यमन रागातली त्यांच्या गाण्यांची मेडली आपण जरूर. आणि शेवटी एक छोटं सरप्राईज आहे त्यांचा. मेरी
इतक्या आवडत्या गीतकाराने हे गाणं लिहिलंय गुलजार साहेब. तर दिदींचा विषय चालू आहे. एका अवॉर्ड फंक्शनमध्ये दिदींना जेव्हा अवॉर्ड दिला, लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड,
तर गुलजारांचा तो असा बेसी व्हॉइस आहे एकदम. तर ते म्हटलं की खुश नसीब है उस दौर में जीते है, लता जी को छू सकते है, गाते हुए देख सकते है. एक राज की बात बताऊं, लता जी बहुत अच्छा गाती है. पार, लेकिन उसके पीछे पूरी कायनात उनके साथ है, असं म्हणतात गुलजार साहेब. एक नॅरेशनची वेगळी स्टाईल आहे. आबिदा परवेंची सीडी तुम्ही ऐका, त्याच्यात ते म्हणले, आबिदा उसे कबीर के मार्फत पुकारती है और हम उसे आबिदा के जरिए बुला लेते है, मन लागो यार फकीरी में. असं माणूस आहे, त्यांनी लिहिलेलं गाणं आहे आणि हृदयनाथजींनी संगीतबद्ध केलं. किशोरदांचं गाणं आहे. ओ हे काय नाही, मैत्रीण आमची फार भारी अशी परीक्षा घेत असते. वा वा वा. Thank you.
रे